नमस्कार, जैन विशेष मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्यात राजकीय वर्तुळात अनेक हालचाली सुरू झाल्यात। अनेक वर्ष एकमेकांच्या विरोधात लढलेले पक्ष या विधानसभेत एकत्र लढणार आहेत, त्यामुळे जागा वाटप, त्यामुळे निर्माण झालेले पेच, कार्यकर्त्यांची नाराजी, नेत्यांकडून वारंवार होणारी वादग्रस्त वक्तव्य, त्यावरून येणाऱ्या प्रतिक्रिया, गेले अनेक वर्ष जे कार्यकर्ते विरोधात लढले त्यांना सोबत येत जुळवून घेणं, असे नाना अनेक प्रश्न पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमोर आहेत। त्यात जर प्रश्न सुटले नाहीत तर थेट पक्ष सोडून जिथून संधी आहे तिथे प्रवेश करण्याचं सध्या संपूर्ण कारस्थान सुरू आहे। अनेक नेते मंडळी या पक्षातून त्या पक्षामध्ये जात आहेत। कागलमध्ये भाजपाचे समरजित घाटगे हे राष्ट्रपतीची तुतारी हातात घेत आहेत, तर दुसरीकडे हर्षवर्धन पाटील, अतुल बेनके यांच्यासह अनेक नेते पवारांच्या पक्षात जाण्यास इच्छुक असल्याचं बोललं जात आहे। त्यात आता लोकसभा निवडणुकांच्या वेळी तटस्थ राहून शरद पवारांची अप्रत्यक्षपणे मदत करणारे रामराजे नाईक निंबाळकर अजित पवारांची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे। त्यामुळे आता फलटणचं पाणी तुतारीकडे वळणार का, पाहुयात आजच्या जेम विशेष मध्ये। तर आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादीने जनसन्मान यात्रा सुरू केलेली आहे। एक एक टप्पा पुढे पुढे जात आता जनसन्मान यात्रा बारामतीपर्यंत येऊन ठेपली आणि सोमवारी ही जनसन्मान यात्रा फलटणमध्ये सुद्धा पोहोचली। दरम्यान रविवारीच रामराजे निंबाळकर यांनी एक महत्वपूर्ण वक्तव्य केलं आणि ते म्हणजे लवकरच ते तुतारी हाती घेऊ शकतात जर त्यांचे पेच सोडवले नाहीत तर। आणि त्यानंतर लगोलग दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोमवारी अजित पवार फलटणमध्ये जनसन्मान यात्रेसाठी पोहोचले। दरम्यान रविवारी रामराजेंनी केलेल्या वक्तव्यानंतर आता अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेनंतर रामराजे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली आणि रामराजेंच्या वक्तव्यानंतर ही भेट अत्यंत महत्वाची ठरते। यावेळेस पक्षातील कार्यकर्त्यांसोबत बैठक झाली आणि त्या बैठकीत काय काय घडलं यावर एक नजर टाकूयात। तर रामराजे नाईक निंबाळकरांनी त्यांच्या अडचणी मांडल्या, कार्यकर्त्यांनीही त्यांच्या व्यथा मांडल्या। रणजित सिंहांचे समर्थक त्रास देत असल्याचा आरोप रामराजेंच्या समर्थकांनी केला, तर फलटणमध्ये दडपशाही होत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला। तर रामराजे नाईक निंबाळकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी समर्थकांनी हा संपूर्ण संवाद साधला। या संवादानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी सर्व कार्यकर्त्यांना काही आश्वासनं दिली। काय म्हटले सुनील तटकरे कार्यकर्त्यांसोबत पाहुयात। तर सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीचे, त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं। त्यांनी असं म्हटलं की एकत्रित असताना युतीचा धर्म पाळला जावा, सर्वांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, आमच्या कार्यकर्त्यांचा सन्मान ठेवलाच पाहिजे अशी भूमिका सुद्धा त्यांनी मांडली। यावर आम्ही नक्की केंद्रीय नेतृत्वाशी बोलू असंही सुनील तटकरे यांनी म्हटलं आणि रामराजेंनी मांडलेल्या भावनांची गांभीर्याने नोंद घेत असल्याचं सुद्धा सुनील तटकरे यांनी म्हटलं। आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा कणा म्हणजे रामराजे निंबाळकर असल्याचं तटकरे यांनी म्हटलं। तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा कार्यकर्त्यांशी संवाद साधला, त्यांना दिलासा दिला। काय म्हटले अजित पवार पाहुयात। कार्यकर्त्यांवर होत असलेला अन्याय खपवून घेतला जाणार नाही, कार्यकर्त्यांनो तुम्ही खचू नका, तुम्हाला भीती दाखवली तर तुम्ही त्यांच्याकडे म्हणजे अजित पवारांकडे जा असं त्यांनी म्हटलं, तर महायुतीला बाधा येईल असं कुणीही वर्तन करू नये असंही त्यांनी म्हटलं।
सोबतच महायुतीतच फोडाफोडी नको असं म्हणून त्यांनी कार्यकर्त्यांना सज्जड दमही भरला आणि महायुतीचा निर्णय हा सर्व वरिष्ठांनी घेतलेला आहे, तीन पक्षांनी मिळून घेतलेला आहे, त्यामुळे शहा, फडणवीस आणि बावनकुळे यांच्याशी चर्चा करून मार्ग काढणार असल्याचं आश्वासन दिलं आणि शब्दाचा पक्का असल्याचं सुद्धा ते म्हणाले. तर भाजपाच्या दोन बड्या नेत्यांविरोधातल्या तक्रारी घेऊन काही पदाधिकारी आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भेटीला गेले होते. त्यांच्याशी निंबाळकरांनी संवाद साधला. ही संपूर्ण घटना घडली रविवारी. भाजपासोबत आपलं काहीही भांडण आहे का, आपल्याला काय हिंदू आणि मुस्लिम करतो का, आपली तक्रार रणजितसिंह निंबाळकर आणि त्यांचे साथीदार गल्लोगल्ली जी दहशत माजवत फिरतायत त्याच्या विरोधात आणि भाजपाने या दोघांची साथ देऊ नये हीच मागणी असल्याचं निंबाळकरांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. आणि या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी बैठक घेऊ जी की सोमवारी झाली अजित पवारांसोबत. आणि या बैठकीमध्ये सर्व मागण्या किंवा सर्व तक्रारी रामराजे निंबाळकरांनी मांडल्या. मात्र रविवारी रामराजे निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांशी बोलत असताना नक्की काय पवित्रा घेतला होता ज्याच्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं त्यावरही एक नजर टाकूया. विरुद्ध आहे आणि या दहशतीला भारतीय जनता पार्टीला सत्तेतनं साथ देऊ नका एवढीच खरी आपली तक्रार आहे. ते बरोबर आहे का? तेवढं त्यांना सांगून बघू. तुम्ही तयारीने या, महिला येऊन द्या, आपण एकदाच वेगळा कार्यक्रम घेऊ आणि विषय संपून टाकू. आणि नाहीतरी उद्या जर फरक नाही झाला आपल्याला तो तरी वाजवायला किती वेळ लागतो. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर रामराजे नाईक निंबाळकर यांनी अजित पवारांची साथ दिली. त्यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास नक्की कसा आहे यावरही एक नजर टाकूयात. तर सातारा जिल्ह्यातील फलटणच्या राजघराण्याचे 29वे वंशज आहेत रामराजे निंबाळकर. नगराध्यक्ष ते विधान परिषद सभापती असा त्यांचा एकूणच राजकीय प्रवास राहिलाय. 1995 मध्ये फलटणमधून अपक्ष आमदार म्हणून ते सर्वात पहिल्यांदा निवडून आले. मनोहर जोशी आणि रामराजेंनी फलटणमध्ये कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना केली. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच शरद पवारांसोबत रामराजे निंबाळकर राहिले. 2004 कॅबिनेट मंत्रीपदी ते गेले. सोबतच सातारा जिल्ह्याचे ते पालकमंत्री म्हणूनही होते, त्यांनी काम पाहिलंय. 2013 राज्य नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष झाले. रामराजेंना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष पद देण्यात आले होते. 2016 ते 2022 अशी 6 ते विधान परिषदेचे सभापती राहिले. तर रामराजे नाईक निंबाळकर यांचे रणजितसिंह निंबाळकर यांच्याशी असलेले वैर हे सर्वश्रुत आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये रणजितसिंह निंबाळकर हे महायुतीचे उमेदवार असूनही रामराजेंनी त्यांना मदत केली नाही, उलट विरोधच केला. एवढंच नाही तर हा उमेदवार जर हरला तर आम्ही जबाबदार नसू असंही महायुतीच्या वरिष्ठांना त्यांनी सांगितलं होतं. याच दोन्ही नेत्यांशी असलेल्या वादामुळे रामराजे निंबाळकर पुन्हा एकदा पवारांच्या पक्षात जाणार असं त्यांनी म्हणून दाखवलं. फलटण येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना याबाबत त्यांनी सूचक वक्तव्य केलं. दरम्यान या दोघांमधला वाद नक्की काय आहे यावरही एक नजर टाकूयात. नीरा देवधरच्या पाण्यासाठी रामराजे आणि रणजितसिंह यांच्यामध्ये वाद आहे आणि हा अनेक वर्षांपूर्वीचा वाद आहे. फलटणमधील विकास कामांच्या श्रेयवादामुळे या दोघांचीही एकमेकांवर पातळी सोडून टीका वारंवार समोर येत असते. रणजित सिंह यांच्या लोकसभा उमेदवारीला रामराजे गटाने कायमच विरोध केला. महायुतीत असूनही रामराजेंचा मवियाच्या उमेदवाराला लोकसभेत पाठिंबा. विधानसभेतही दोन्ही गटांमध्ये उमेदवारांसाठी वादाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर आणि त्यांच्या पाठिंब्यावर आमदार झालेले दीपक चव्हाण सध्या केवळ नावापुरतेच महायुतीसोबत आहेत.
लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी तटस्थ भूमिका घेत अप्रत्यक्षपणे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मदत केली. लोकसभा निवडणुकीत नक्की काय घडलं होतं पाहूयात. भाजपाचे तत्कालीन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपाकडून उमेदवारी मिळाली, पण त्यांच्या उमेदवारीला रामराजे निंबाळकर यांनी विरोध केला. धैर्यशील मोहिते पाटील यांनी उमेदवारीची इच्छा आधीच बोलून दाखवली होती. रणजितसिंहांच्या उमेदवारीने मोहिते पाटलांनी बंड केलं. धैर्यशील मोहिते पाटलांनी राष्ट्रपत प्रवेश केला, तर राष्ट्रपकडून मोहिते पाटलांच्या उमेदवारी जाहीर झाली. भाजपाच्या रणजित सिंह यांचा पराभव करून मोहिते पाटील खासदार झाले, आणि हा पराभव करत असताना याच्यामध्ये मोठी मदत त्यांना मिळाली ती रामराजे निंबाळकरांची. तर जोपर्यंत निंबाळकरांचा बंदोबस्त करत नाही आणि भाजपा त्यांना पाठिंबा देणं थांबवत नाही, तोपर्यंत काहीतरी पाऊल उचलावं लागेल, अशा पद्धतीचं वक्तव्य रविवारी रामराजे निंबाळकरांनी केलं. आणि रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांची डोकेदुखी वाढली. याच निमित्ताने जनसन्मान यात्रेच्या नंतर अजित पवार यांनी रामराजे निंबाळकरांची भेट घेतली. फलटणमध्ये महायुतीमध्ये फूट पडू नये यासाठी अजित पवार प्रयत्न करत असल्याचं बघायला मिळालं. भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामध्ये लोकसभा निवडणुकीपासून किंबहुना त्याआधीपासूनच शाब्दिक वार सुरू असतात. फलटण येथे आयोजित केलेल्या एका बैठकीमध्ये रामराजे निंबाळकर यांनी भाजपाच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं सांगितलं, आणि जर तक्रारींचं निवारण झालं नाही तर तुतारी हातात घ्यायला किती वेळ लागतोय असंही त्यांनी म्हटलं. दरम्यान याचमुळे आता अजित पवार आज रामराजे निंबाळकर यांच्यासोबत त्यांनी बैठक घेतली आणि त्यांच्या सर्व शंकांचं निरसन होईल, त्यांच्या सर्व तक्रारी ऐकून घेतल्या आणि तक्रारीनंतर आश्वासन दिलं की नाही, आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही. तर यावेळची विधानसभा निवडणूक ही गेल्या वेळच्या अनेक विधानसभा निवडणुकांपेक्षा वेगळी आहे, कारण की गेली अनेक वर्ष जे पक्ष एकमेकांच्या विरोधात लढत होते तेच पक्ष आता एकत्र आलेले आहेत, त्यामुळे जागा वाटपाचा प्रश्न हा अतिशय क्लिष्ट झालेला आहे. आणि त्याचमुळे अनेक जागांवर शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादीमध्ये, सोबतच महाविकास आघाडीमध्ये सुद्धा पेच निर्माण झालेले आहेत. आणि त्याचमुळे जर संधी मिळणार नसेल तर जिथून संधी मिळणार आहे तिथे सर्व इच्छुक उमेदवार पळत आहेत. रामराजे निंबाळकर आणि दीपक चव्हाण हे महायुती सोबत आहे, मात्र लोकसभा निवडणुकीत अप्रत्यक्षपणे त्यांनीही शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत केली, त्यामुळे आता विधानसभेलाही त्यांनी जर तुतारी हाती घेतली तर आश्चर्य वाटायला नको अशा चर्चा सुरू आहेत. दरम्यान महायुतीतील अनेक नेते याच जागा वाटपाच्या क्लिष्ट गणितामुळे आता दुसरीकडे जिथे संधी मिळेल तिकडे जाण्यासाठी आसुसले आहेत. महायुतीतील नक्की कोणते नेते दुसऱ्या पक्षामध्ये जाण्यासाठी इच्छुक आहेत किंबहुना तुतारीच्या वाटेवर आहेत यावर एक नजर टाकूयात. सांगोल्यात शिवसेनेचे शहाजी पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे लोकसभेपूर्वी भाजपात गेलेले अभिजित पाटील पुन्हा शरद पवारांकडे येण्याची शक्यता. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे हे देखील सांगोल्यातून इच्छुक आहेत, त्यामुळे तेही तुतारी हातात घेऊ शकतात. वाई खंडाळ्यातील भाजपा नेते मदन भोसले यांनी नुकतीच जयंत पाटील यांची भेट घेतली, आणि वाई खंडाळ्यातील भाजपा नेते मदन भोसले यांनी जयंत पाटलांची भेट घेतली. राष्ट्रवादीतले मकरंद पाटील यांच्या विरोधात मदन भोसले तुतारी हातात घेऊ शकतील अशी चर्चा आहे. दरम्यान फलटणमध्ये नक्की काय घडतंय, काय घडू शकतं, आणि जर रामराजे निंबाळकरांनी तुतारी हाती घेतली तर राजकीय समीकरणं कशी बदलतील, जाणून घेऊयात राजकीय विश्लेषकांकडनं. सातारा जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी काल सांगितलं की तुतारी हातात घ्यायला वेळ लागणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीत रामराजेंनी तुतारी हातात न घेता तुतारी निवडून आणलेली आहे, त्यामुळे रामराजेंच्या दृष्टीनं तुतारी हातात घेणं खरंच अवघड नाही. रामराजे हे तुतारीच्या दिशेने निघालेले आहेत, आणि रामराजे जर तुतारीच्या दिशेने गेले तर सातारा जिल्ह्यामध्ये फार मोठं परिवर्तन किंवा फार मोठं
बदल आपल्याला पाहायला मिळेल. रामराजे नाईक निंबाळकर मानखटाव, फलटण, कोरेगाव आणि वाई विधानसभा मतदारसंघावर प्रभाव टाकणारे नेते आहेत आणि ह्या चारही विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटच विधानसभेची निवडणूक लढेल महाविकास आघाडीतून. रामराजेंनी तुतारी हातात घ्यावी यासाठीचं सगळं नियोजन पूर्ण झालेलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार रामराजेंना रोखण्यासाठी कोणता फॉर्म्युला देतात त्यावर जर रामराजेंना रोखलं जाणं शक्य होईल. त्यांनी जर योग्य फॉर्म्युला दिला नाही तर रामराजे हे तुतारी हातात घेऊन निवडणुकीला सामोरे गेलेले आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आता जनसन्मान यात्रा झाल्यानंतर रामराजे निंबाळकर यांची भेट अजित पवारांनी घेतली. बैठक झाली सर्व कार्यकर्त्यांमध्ये आणि अजित पवारांनी असं आश्वासन सुद्धा दिलेलं आहे की शहा, फडणवीस आणि बावनकुळेंशी बोलून या सर्व प्रश्नांवर उत्तरं शोधू आणि अन्याय होऊ देणार नाही शब्दाचा पक्का असल्याचं अजित पवारांनी म्हटलेलं आहे. अजित पवार यांनी दिलेल्या या आश्वासनानंतर आता रामराजे निंबाळकर नक्की काय करतात, तुतारीच्या वाटेला जाणार की नाही, हे येणारा काळच ठरवेल.